जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही तक्रारी असतील, त्या तक्रारी बाईना सांगायच्या. बाई स्वतः येत जाते, इतर उमेदवारांप्रमाणे करणार नाहीत बाई. नमस्कार, लक्षात ठेवायचं. नमस्कार. इसी वजह से तो उस पार्टी को पिछले इलेक्शन में उसकी कीमत चुकानी पड़ी. ठीक है ना, ये रहा आपके सवाल का जवाब. थैंक यू सर. यू आर वेलकम. हाँ बोलो, काय म्हणता तुम्ही? हाँ नमस्कार. बैठो बैठो. कितने लोग काम कर रहे हैं इस बूथ पर? 4-5 लोग काम. कोई प्रॉब्लम? मित्र, तुम्ही सर्वजण ज्या विश्वासाने एका उमेदवाराला तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून देणार आहात, त्या उमेदवाराची भूमिका मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि असं पहा, म्हणजे समजावून घ्या, विशेषतः तुम्ही, की ही निवडणूक संपल्यानंतर मला माझ्या घरी राहायचं आहे हो. त्यामुळे थोडीशी बायकोची स्तुती झालीच जरी. काय झालं? काय झालं? पाणी हवं? हाय कमांड करून आदेश. बाबासाहेब, आता तुमच्या खुर्चीलाही सुरुंग लागायची पाळी आली आहे. ही खेळी त्या पुरुषोत्तमची आहे. काना मागून आला आणि तिखट झाला. अरे आमच्या स्वार्थात त्याला काही किंमत आहे की नाही? सावंतांकडून त्यानं मिनिस्ट्री काढून घ्यायला लावली. कळलंय मला, पक्षाची बाजू मांडणार आहे म्हणे टीव्हीवर. काय करायचं? काय त्याला बाजूला करायचा? हे काम माझ्यावर सोपवा. कुठला तुकडा कुठल्या स्मशानात टाकायचा याचा विचार तुम्ही करायचा. म्हणजे एकदम साफ करणार की काय तुम्ही त्याला? ना आमची माणसंच खूप आहेत, फक्त इशारा करायची खोटी. हे सगळं त्या बाईचं राजकारण. या बाईला राजकारणातनं दूर करायला पाहिजे. एकदमच पोहोचतो ना दोघांना. तिला नको, तिला नंतर बघू. आपण अहिंसावादी. हिंसा आपल्या पक्षाच्या पठडीत बसत नाही. तुमचं काम चालू दे नाना. ठीक आहे साहेब, काळजी नको. नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, पांढरा शांतीदूत या निशाणीखाली कमल जुवेकर, म्हणजे आता माझी पत्नी सौभाग्यवती कमल पुरुषोत्तम कांबळे फेर निवडणूक लढवते आहे. आमच्या पक्षाबद्दल 2 शब्द मी आपल्याला सांगू इच्छितो. जुनं आणि नवीन रक्त यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा असा हा आमचा पक्ष. लोकशाहीचं बीज हे झोपडपट्टीपासून ते समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रत्येक उत्तुंग इमारतीत रुजवणारा असा हा आमचा पक्ष. शेजार धर्म हा एकमेव धर्म या लोकशाहीत जपणारा आणि राबवणारा असा हा आमचा पक्ष. महात्मा आणि त्यांचं महात्म्य यांचा फक्त भावनाशून्य पाठपुरावा करणारा असा हा आमचा पक्ष. दारिद्र्य ओघळणाऱ्या चाळीतून ज्वाळा निघत असताना, गरीब देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत असताना सुद्धा त्याच संध्याकाळी गललट्ठ आहारांनी स्वतःचे सत्कार समारंभ साजरे करणारे इथले नेते, 83 मृतदेहांचं फक्त 43 मृतदेहात रूपांतर करणारे इथले चलाख गणितज्ञ, 20 वर्षाच्या कोवळ्या महाविद्यालयीन अशा मुलीवर अमानवी पाशवी बलात्कार करून समाजामध्ये राजरोस वावरणारी इथली काही गिधाड, सहकारी पेढ्यांवर निर्लज्जपणे हात मारणारे इथले नातेवाईक, वेश्यांचं देवदासीत रूपांतर करून त्यांच्या व्यवसायाचा उद्घाटन समारंभ साजरा करणारी जात,
प्रेतांवरच्या हारांचाही व्यापार करणारी जात, स्वराज्याने स्वराज्याचा अपमान करणारी, त्याला पायदळी तुडवणारी ही जात। नाही, मी सुद्धा चुकलो, वेडावाकडं वागलो, या भोऱ्यामध्ये अडकलो यांच्या प्रचंड आशा। राज्य करता सत्ताधीश हा निर्लज्ज गेंड्याच्या कातडीचाच असायला हवा या भावनांनी विचारांनी ग्रासलो गेलो। माणूस की कुठेतरी हरवून बसलो, दूर सीमापार, पण धारधार कुंपणांनी अडवलं मला, होरबाडलं, रक्तबंबाळ केलं, पण रक्त वाया नाही गेलं माझं। झालेल्या जखमांमुळे शुद्ध आलीये, तर तुम्ही दारानं ऐकताय ना, लग्न मंडपामध्ये जशी वधूवरांच्या हातात पाकिटाच्या पाकिट कोंबली जातात ना, तशीच ही यंत्रणा, ही नीती तुमच्या आमच्या शरीरामध्ये अशी कोंबली जाते, वर्षानुवर्ष कोंबली जाते, आणि आपण विना तक्रार आनंदाने हसतमुखाने ही यंत्रणा आपण स्वीकारत आलो आहोत। हातात पडलेल्या गोष्टींचा ताबडतोब पूर्ण उपयोग करून घेण्याची नाहीतरी आपल्याकडे प्रथाच आहे, पण ही प्रथा पुढे भविष्यात आपल्या समोर जी संकट उभी करणार असते त्या संकटांचाच आपल्याला विसर पाडते। एखादी गोष्ट अंगवळणी पडली ना आपल्या की त्याशी पटकन झटकून टाकणं अवघड होऊन बसतं, कठीण होऊन बसतं। म्हणजे वृत्ती पापभिरूची असून सुद्धा आपल्या हातून कधी पाप घडलेलं आहे, घडत आहे, घडणार आहे याबद्दलची जाणीवच आयुष्यातली आपण नाहीशी करतो, कधी जाणीवच होत नाही। म्हणजे वास्तवामध्ये असे प्रसंग, अशा घटना आपल्या आयुष्यात घडल्या नाहीत तरच तुमच्या आमच्या चेहऱ्यावरती एखादी आश्चर्याची लकेर चुरकुती उमटेल। काय म्हणायचं अशा यंत्रणेला, या नीतीला काय म्हणायचं? मला वाटतं गुंगी आणणाऱ्या एखाद्या, तुमचं काय चाललंय? कीप द कॅमेराज रोलिंग, फ्लोर मॅनेजर, दिस इज माय ऑर्डर, कॅमेरा चालू ठेवा, मला त्यांच्याशी बोलायचं, आय वॉन्ट टॉक टू देम। तर मला असं वाटतं की एखाद्या गुंगी आणणाऱ्या भयानक औषधाचं लेबल या यंत्रणेला, या नीतीला शोधून घ्यायचं। मी आतापर्यंत जे काही ऐकलं, अनुभवलं, पाहिलं वर्षानुवर्ष, भोगलत अगदी तसंच, किंबहुना त्याहूनही भयानक विदारक भीषण असं एक चित्र या अंधाऱ्या पडद्याच्या पाठीमागे आहे, आणि या भीषण अंधाराशी लढा दिलाय तो फक्त समाजामधल्या जयंत सानासारख्या लोकांनीच आजपर्यंत। बंद करा, हा विषय इथं संपणारा नाही, ही नीती संपणारी नाही। विष्ठा कुठेतरी कोपऱ्यामध्ये कायम साचत राहिलीये, थरच्या थर साचतायत, फक्त तिकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं इतकी प्रचंड ताकद या यंत्रणेमध्ये भरलेली आहे। ठासून पिळवटून निघतात तुम्ही, फक्त तुम्ही वेडेवाकडे झालेले पुन्हा एकदा सरळ होण्याचा फक्त प्रयत्न करता आहात। आता हे सगळं ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर, या सगळ्यावर आता पडदा पडल्यानंतर तुम्ही इथे जमलेली विचारवंत मंडळी, विचारवंत मंडळीच, या विचारांचं काहूर घेऊन जाणार आपल्या बरोबर, आणि दोन घोटांमध्ये ते शमवणार। शरीराच्या कोपऱ्यात कुठेतरी निश्चित पडलेल्या मेंदूला मनाचा थंड दिलासा देत म्हणणार की तुला झळ पोचत नाही ना, मग का तडफड करतोय, मरू दे ना। आणि अशा ह्या तुमच्या संवेदनाशील मनातून घरंगळत येणाऱ्या विचारांचा तुमच्याच पायाशी तुम्ही चुराडा करणार। तुमची तीच लायकी आहे, तीच लायकी आहे तुमची। तुमची योग्यता काय आहे हे आम्ही नव्याने सांगायची काही गरज नाही, म्हणूनच आम्ही इथं आहोत, तुमच्या छातडावर नाचतो कायम, आणि तुम्ही तिथेच आहात।